युतीसाठी तुमचे काय प्रयत्न करता तुम्ही त्याबद्दल सांगा. आम्ही मुलांच्या ॲक्टिव्हिटीज घेतो, व्यवस्थित पद्धतीने आम्ही ते पार पाडतो, म्हणजे ज्याच्याकडून मुलांची स्किल वाढलं पाहिजे त्याच्यासाठी मुलांना आम्ही ॲक्टिव्हिटीज त्यांचा घेत असतो. नर्सरीपासनं तर पूर्ण 4th-8th स्टँडर्डपर्यंत आम्ही सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथे घेत असतो. जास्त जास्त मुलं आपल्या शाळेत प्रवेश घेतलं पाहिजे त्यासाठी तुम्ही पालकांना काय मेसेज देऊ इच्छितो त्याबद्दल मला? पालकांना हेच मेसेज आहे की आम्ही इथे 80% करवून घेतो. आमची शाळा याच्यासाठीच फेमस आहे, फेमस आहे. आम्हाला याच्यासाठीच ॲडमिशन्स मिळतात की इथे शाळा 80% करवून घेते. माझ्या संस्थेचं नाव आहे श्री कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. माझ्याकडे नर्सरीपासनं तर 12वीपर्यंत शिक्षण दिले जाते. त्याच्यात 11वी 12वी ही सायन्स आणि कॉमर्स हे दोन्हीही फॅकल्टी इंग्लिश मिडियममध्ये आहे. 2003 संस्थेची स्थापना केली आणि माझं एक मेन इंटेन्शन असं आहे, मूळ उद्देशच असा आहे की मला माझी संस्था माझ्या विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कॉन्सन्ट्रेशननी आणि आमच्या सर्वांच्या संचालक मंडळाच्या सहकार्यांनी सोबत सर्व शिक्षकांना सोबत घेऊन ही संस्था भरभराटीस आणायची आहे. हाच एक मेन माझा उद्देश आहे याच्या पाठीमागे. संस्था चालत असताना अडचणी येतात. पैसे हे तर कमवले जातेच, पैशाचपेक्षा इंटेन्शन असं आहे की माझी संस्था नावारूपास कशी येईल याच्याकडे माझा जास्त कल असतो. नुसतं शैक्षणिक धोरणात विद्यार्थी पास झाले पाहिजे, चांगले पास झाले एवढ्यावर विचारत राहत नाही. त्या पोरांचा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुण, शैक्षणिक स्तर, सर्वसाधारणपणे वागण्याची किंवा आजचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी कुठल्या स्टेजला तरतात याच्यावर जास्त भर देऊन आम्ही तसे विद्यार्थी घडवतात की ज्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. नुसता शैक्षणिक 2 पुस्तकं शिकवले 4 पुस्तकं शिकवले किंवा शिक्षिकेने काय शिकवलं याच्यावर भर न देता त्याच्याचबरोबर त्याला जनरल नॉलेज काय मिळालं किंवा त्याचा त्याची प्रगती कशा पद्धतीने झाली यावर जास्त भर असतो. विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम वाविले जातात, जसं इंटरनल गेम्स आहेत, आउटडोअर गेम्स आहेत, तबला वादन, म्युझिक, त्याबद्दल क्रिकेटमध्ये, तसंच तायकोंडो आहे, स्विमिंग आहे. आमच्या इथल्या बऱ्याच म्हणजे 7-8 पोरांनी महाराष्ट्र तायकोंडोमध्ये आमच्या पोरांनी इंटरनॅशनलपर्यंत हाँगकाँगला सुद्धा आमचा मुलगी जाऊन आलेली आहे.